महिकावती वॉरियर्स चला अंतिम पुकार असेल आणि चॅलेंजर माही सलामी विनंती करतो मैदानाच्या आत मध्ये महिकावती वॉरियर्स अंतिम पुकार असेल दोन्ही संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे महिकावती वॉरियर्स आणि चॅलेंजर माही हॅलो चेक हॅलो खेळाडूंना एक विनंती आहे की कृपया ज्यांनी आईस बॅग नेल्या असतील त्यांनी कृपया व्यासपीठावर आणून द्यायचे आहेत ज्या खेळाडूने आईस बॅग नेल्या असतील त्यांनी कृपया व्यासपीठावर त्या पुन्हा आणून द्यायच्या आहेत चेक चला विनंती असेल महिकावती वॉरियर्स लकी लकी कूपन आणि कूपन नंबर 36 लकी ड्रॉ कूपन चॅलेंजर माही कूपन नंबर 36 आणि व्यासपीठ संपर्क साधायचा आहे लकी कूपन कूपन नंबर 36 महिकावती वॉरियर्स डीजे ऑन करायचा आहे महिकावती कूपन नंबर 36 कूपन नंबर 36 चॅलेंजर माही आणि महिकावती वॉरियर्स चला डीजे ऑन करायचं आहे डीजे ऑन कर प्लीज हॅलो श्री सागर गिरीधर पाटील युवा समिती प्रमुख सौवंशी क्षत्रिय समाजवादी संघ यांचे व्यासपीठावर स्वागत
माननीय श्री अजय यशवंत ठाकूर माहीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, शिवसेना सहसंघटक, माननीय श्री अजय जी ठाकूर यांचे स्वागत। अजयजी ठाकूर शिवसेना सहसंघटक पालघर तालुका, माहीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक स्तरांवर यशस्वीरित्या विविध पदांची धुरा सांभाळणारे नेतृत्व गुण संपन्न उदारदाते माननीय श्री अजयजी ठाकूर यांचे स्वागत। यंग स्टार फाउंडेशनचे चिटणीस श्री निहाल चौधरी करतील। माननीय श्री अजय यशवंत ठाकूर यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर उपस्थित राहायचे। तर मॅडम, या टॉस साठी आम्ही आमंत्रित करतोय सन्माननीय अजिंक्य काफ्रे सर आणि त्यांच्या समवेत कुमारी पूजा जाधव मॅम यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल या मॅचचा। आम्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण टॉस साठी मैदानाकडे यायचं आहे। एक अतिशय सुरेख मॅच, दोन्ही वॉरियर्स दोन्ही संघाच्या ओनरने ग्राउंड मध्ये यायचंय। दोन्ही संघाच्या ओनर मान्य श्री अजय बंधू यांनी ग्राउंड वर यायचंय। तर बॅड आपण बघतोय दोन्ही संघाच्या सर्व प्लेयरना शुभेच्छा दिले जात आहेत। माहीम प्रीमियर लीगच्या माध्यमातून शुभ आशीर्वाद आपण बघतोय, सदिच्छा भेट दिली जाते। एक अतिशय सुरेख दैदिप्यमान सोहळा आणि अजिंक्य काफ्रे साहेब आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय कुमारी पूजा जाधव मॅम आणि अजयजी ठाकूर साहेब शुभ आशीर्वाद शुभेच्छा देताना। मॅच साठी एक महत्वाची मॅच आहे दोन्ही संघासाठी, एका बाजूने बैकावती वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूने चॅलेंजर माहीम। हे दोन्ही दिग्गज संघ आपण बघतोय दाखल झाल्यात भविष्य प्रांगणामध्ये आणि ते मात्र त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत मॅच साठी। आपले प्रमुख अतिथी आणि आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय अजयजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आपण बघतोय इथे दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक म्हटलं जात आहे। आणि आता टॉस कडे आपण वळतोय। अजिंक्यजी काफ्रे साहेब आणि कुमारी पूजा जाधव मॅम यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय, त्यांच्या समवेत आपण बघताय एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय अजयजी ठाकूर साहेब। आपण इथे सदिच्छा भेट देताना खूप चांगलं दृश्य आहे। 2022 च्या गोल्डन मेमरीज आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून साठवतोय। प्रो कबड्डी स्टार प्लेयर आपण बघतोय अजिंक्य काफ्रे आणि त्यांच्या समवेत कुमारी पूजा जाधव मॅम। चांगलं फोटो सेशन आपण बघू शकाल, हे आठवणी आहेत त्या साठवल्या जात आहेत। यू मुंबा प्लेयर आपण बघतोय अजिंक्यजी काफ्रे साहेब आणि चांगल्या आठवणी आपण साठवतोय माहीमच्या भविष्य प्रांगणामध्ये। मंडळाचे संघाचे चिटणीस श्री निहाल चौधरी यांना विनंती करतोय की त्यांनी अजयजी बंधूंना व्यासपीठावर घेऊन जायचंय। फाउंडेशन चिटणीस निहाल चौधरी सागर बागाचे
टॉस जिंकलाय. इथे मात्र मयकावती वॉरियर्स आणि मैदान घेतलंय. तन्मय दाखल झालाय पहिल्या रेड साठी. महिम चॅलेंजर संघाकडनं फ्रंटलाइन रेडर म्हणून जिम्मेदारी आहे. आणि ते आपण बघतोय निलेश अणा, एक सुरेक डिफेंडर म्हणून ज्यांची ख्याती आहे तेच निलेश आपण डाव्या कोपऱ्यामध्ये बघतोय. एका बाजूने रोहन चांगलं वर्क करताना, मयकावती वॉरियर्स संघाकडनं अक्षय पहिली रेड घेऊन आलाय. प्रयत्न आणि तडफड धडपड दोन्ही दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. जी जीवाच्या आकांक्षाने केलेली असते ती तडफड असते, आणि आपलं डोकं पर्यंत गेलेली असते ती धडपड असते. तडफड आणि धडपड दोन्ही बघायला मिळत आहेत. दरम्यान रोहन नंदू बघतोय आपण जरा ग्राउंड पासून साईडला व्हायचं फाउंडेशनच्या मेंबर्सनी. मान्य श्री सागर पाटील थोडं बाजूला व्हायचंय. आदित्य पाटील आणि रोहन नंदू आपण बघितलं. नंदू सारख्या मजबूत रेडरला जर बात करायचं असेल, टॅकल करायचं असेल, पूर्ण फोर्स तुम्हाला जनरेट करावा लागतो. अक्षय इथे मात्र आपण बघू शकाल चांगला प्रयत्न अक्षयकडनं. जिम्मेदारी आहे अक्षयकडे. इथे मात्र एम्प्टी रेड बघायला मिळते. मिस्टर मनोज नंबर चारचं टी शर्ट परिधान केले, दाखल झालाय शांतपणे. मात्र ऑब्झर्व करतोय की मला कुठली भूमिका इथे स्वीकारायची आहे. आणि इथे मात्र टॅकल केलंय मयकावती वॉरियर्सचा डिफेन्स इथे ऍक्टिव्ह झालाय. ड्यूमॅन दाखल झालाय आपण बघू शकाल. बाईम चॅलेंजरच्या कोर्टवरती तन्मयला मात्र किक मारून बात करण्याचा प्रयत्न बघायला मिळतोय डाव्या कोपऱ्यामध्ये. इथे एक पॉइंट दरम्यान आणि इथे मात्र डिफेन्स ऍक्टिव्ह झालंय मयकावती वॉरियर्स. मान्य श्री अजय बंधू ठाकूर यांचे स्वागत. मंडळाचे चिटणीस नेहाल चौधरी करतील प्रथमच. इथे मात्र श्री सागर गिरीधर पाटील सुपर टॅकल युवा समिती प्रमुख यांचे स्वागत. मंडळाचे खजिनदार सहचिटणीस मृदुल मात्रे करतील. तेजस तन्मय मात्र दाखल झालाय. तन्मय कडे आता जिम्मेदारी असेल माइम चॅलेंजर संघाची, कारण थोडस चो. मान्य श्री सागर पाटील यांचे स्वागत. डिफेन्स सहचिटणीस मृदुल मात्रे यांनी करावी विनंती करतोय. धन्यवाद. उजवा कव्हर आणि उजव्या कोपऱ्यामध्ये मात्र सुरेख डिफेन्स बघायला मिळते मयकावती वॉरियर्सच्या खेम्याकडे. चांगला डिफेन्स ऍक्टिव्ह झालाय. इथे एक वर्सेस दोन ची लढाई आहे. एका बाजूने आपण बघतोय सेल्फ आउट आणि ते ऑल आउट. 2+2 चार गुणांची कमाई. अजूनही मात्र स्कोरशीट वरती पॉइंट नाही आहे. माइम चॅलेंजर समोरील प्रेक्षकांनी कृपया थोडं साईडला व्हायचंय. व्यासपीठ समोरील प्रेक्षकांनी कृपया थोडं साईडला व्हायचंय. अकरा शून्य असं स्कोर शीट आपल्याला बघायला मिळते. गुणफलक पॉइंट टेबल आणि ते मात्र चला एका गुणाची कमाई केलंय. त
दरम्यान आपण बघतोय एक बाजूनी 12 गुण दुसऱ्या बाजूनी 0 कहते ना दोस्तों की लाखों मील लंबी यात्रा भी केवल एक कदम से शुरुआत होती है, उस कदम को डाला गया यहां पर। चला प्लीज पंच आपलं काम करतील, नेहमी म्हटलं जातं या वेळेला अक्षय स्वयं कोपऱ्यामध्ये बोनसचा अटेम प्रयत्न होता अक्षयचा, हंटरचा प्रयत्न आणि इथे मात्र अँकल आउट करण्याचा प्रयत्न यशस्वी, एक गुणाची कमाई नंदू। आणि बोनस घेण्याचा प्रयत्न आपण बघू शकाल, थोडस जोश आणि कबड्डीच्या मैदानामध्ये तुमचा जोश आणि होश ह्याच्यामध्ये जर समन्वय असेल तर तुम्ही मॅच वर पकड मजबूत बनवू शकताय। टाइम आउट घेतला जातोय, विचार विनिमय केले जाईल, कहते ना की सोच और विचार अगर अच्छे हो तो सरकारें भी बदल जाती है, या तो कबड्डी का मैदान है। जर आपण बघितले इथे चांगला बॅलन्स आहे, कहते की इटो का अगर बॅलन्स हो तो दीवार खड़ी रहती है, नोटो का अगर बॅलन्स हो तो व्यापार खड़ा रहता है, सीटो का अगर बॅलन्स हो तो सरकार खड़ी रहती है, और खिलाड़ियों का अगर बॅलन्स हो तो अच्छी टीम खड़ी रहती है। तर मैं वळूया मैदानाच्या आतमध्ये एक चांगला बॅलन्स टीम आपण बघतोय, स्कॉर्पियन गिफ्टचा टीम इथे बघायला मिळतोय, थोडासा बॅकफुट वरती संघ आहे बरं तो कबड्डी आहे, क्षणोक्षणाला बदलणारा गेम म्हणजे कबड्डी। तन्मय, तन्मयला मात्र ऊर्जा जनरेट करावी लागेल आपल्या खेळामध्ये, एका बाजूने मात्र बैकावती वॉरियर्स संघ ज्या पद्धतीने डिफेन्स करतोय काबिले तारीफ। तर मॅन तन्मय खूप चांगला फुटवर्क दाखवतो इथे, कबजन निलेश नंबर 7 डाव्या कोपऱ्याची भूमिका खूप चांगली साकारले निलेशन, टोटचा प्रयत्न होता पाय लावून गडी टिपण्याचा प्रयत्न, दरम्यान यज्ञेश एमटी रेड डू एंड डाय नंदू करो आणि मरूची स्थिती, इथे पॉइंट आणावा लागेल आणि नीलेचा जो डिफेन्स अँकल होल्ड डावा कोपरा काय सुरेख सांभाळतोय निलेश, पण जर बघितलं तर डिफेंडर म्हणून ज्यानं परफॉर्मन्स दाखवला होता तोच निलेश आपण बघू शकतोय, अक्षय दाखल झाला एक वर्षात 5 डिफेंडर, रनिंग किकचा टीम अंटच करण्याचा प्रयत्न, रेडर आउट। पुनश तन्मय इथे मात्र आपण बघतोय एक दानशूर व्यक्तिमत्व सन्मान्य महोदय सागरजी गिरीधर पाटील साहेबांनी अनाउन्समेंट केलंय की 2 सेमीफायनल आणि 1 फायनल मध्ये जो सामनावीर राहील जो बेस्ट प्लेयर राहील त्यासाठी मात्र पारितोषिक इथे केलंय जाहीर 1111 1111 रुपयाचं पारितोषिक अनाउन्समेंट केलंय, त्याबद्दल धन्यवाद। दानशूर व्यक्तिमत्व तुमच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सागर गिरीधर पाटील साहेब आपले टीम इथे ओपन करतायत आणि 1111 रुपयाचं पारितोषिक उत्कृष्ट खेळाडूसाठी इथे देत, इथे मात्र बघूया एक गुणाची कमाई केलंय
मिस्टर तन्मय एका बाजूने तीन गुण दुसऱ्या बाजूने 15 12 गुणांची आघाडी इथे बघायला मिळते। तन्मय बोनसची कमाई करतोय, शांतपणे तुम्हाला चालावं लागेल आणि अविरतपणे चालाल त्यावेळा मात्र विजयश्री तुम्हाला। श्री जितेंद्र चौधरी माननीय श्री जितेंद्र चौधरी यांनी व्यासपीठावर यायचं आहे, व्यासपीठावर त्यांचे स्वागत फाउंडेशनचे अध्यक्ष श्री चैतन्य वर्धके करतील। माननीय श्री जितेंद्र चौधरी तर मॅडम तन्मय बोनसकडे मात्र पूर्णतः फोकस केलाय, फाउंडेशनचे अध्यक्ष चैतन्य वर्धके त्यांचे स्वागत करतील। ते पण बघू शकाल तन्मय। जितेंद्र चौधरी यांचे स्वागत। आणि इथे मात्र डिफेन्स ऍक्टिव्ह झालाय, प्रेक्षकांनी व्यासपीठावरून व्यासपीठासमोर थोडं साईड लावायचं आहे, प्रेक्षकांनी व्यासपीठासमोर थोडं साईड लावायचं आहे। आणि इथे एका गुणाची कमाई बघायला मिळते, दरम्यान मैकावती वॉरियर्स संघ आपण बघतोय। लकी कूपन, लकी कूपन, कूपन नंबर 56, कूपन नंबर 56, लकी कूपन। माननीय श्री मनीष पाटील विनंती करतोय की त्यांनी लकी कूपन विजेत्यांना त्यांचं गिफ्ट डेज आहे। तर मॅडम प्रतीक आपण बघतोय आणि इथे निलेश पहिल्यांदा या हाफ मध्ये विफळ झालाय, एका गुणाची आघाडी। तन्मय मात्र इन होताना आपण बघतोय आणि तन्मय इन झाल्यानंतर काय जादुई कामगिरी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळेल का बघायचं आहे। एका बाजूने मैकावती वॉरियर संघ डिफेन्स आणि रेडिंग मध्ये खूप चांगले पॉइंट जमा करताना माइम चॅलेंजरला थोडस त्यांनी प्रेशर मध्ये आणलंय। रोहन आपण बघताय तर मॅडम संपूर्ण टीमला वॉर्न केलं जातंय, ग्रीन कार्ड दाखवलं जातंय, जी डिसिप्लिन आहे ते तुम्हाला पाळावं लागेल। जीवन असो या मैदान, जेवढे चांगले डिसिप्लिन आहे तुम्ही जगाल तेवढं चांगलं ब्राइटनेस तुमचं जीवन होऊन जाईल। दरम्यान तन्मय दाखल झालाय, खूप चांगला वर्क बघायला मिळतोय। दरम्यान तन्मय आणि इथे मात्र एम्प्टी रेड, दोन चेन अवेलेबल आहेत तिथे, मजबूत बांध्याचा रेडर आपण बघतोय। डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यापर्यंत कव्हर करतोय तेजस, एका गुणाची कमाई करतोय, कुठेतरी चेन दरम्यान तन्मय ते मात्र आपण बघू शकाल। एक वर्सेस तीन सुपर टॅकल ऑपॉर्च्युनिटी, खूप महत्वाची मॅच आहे आणि ते मात्र पूर्णतः कंट्रोल मध्ये ठेवलंय मैकावती वॉरियर्स च्या सर्व प्लेअरने, खूप चांगलं वर्क केलंय। एका बाजूने प्रेक्षकांनी व्यासपीठाच्या समोरून साईड लावायचं, जरा कृपा करून साईड लावायचं आहे।
विनंती है प्रेक्षकांना डुएंडाई थर्ड रेट तन्मय इथे मात्र पॉइंट घ्यावा लागेल तन्मयांना इथे तन्मय करते टोटल दोन गुणांची कमाई दरम्यान अक्षय ते मात्र घाई झाले आणि अननेसेसरी टॅकल दरम्यान तन्मय पुनश मागच्या वेळेला एक यशस्वी रेडर म्हणून दोन गुणांची कमाई केली होती तोच मात्र डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्या सर्व्हिसला प्रारंभ करतोय एम्प्टी रेड दोन चेन अवेलेबल आहे तिथे मात्र सेंटरला प्रयत्न होता सेंटर झोन कडे हँटचा रोहन यांचा दरम्यान आपण बघतोयची आसन व्यवस्था आम्हाला प्रोव्हाइड केलंय सन्माननीय श्री वैभवजी विष्णू संघे साहेब शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जी आपल्या समोरील बैठक व्यवस्था आहे ती आम्हाला त्यांनी सौजन्य केलंय तसेच श्री नरोत्तम कमलाकरजी राऊत साहेब उपसरपंच माहीम ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून जी बैठक व्यवस्था आम्हाला प्रोव्हाइड केली आहे त्याबद्दल त्यांचं विशेष असे आभार असतील दानशूर असे व्यक्तिमत्व आपण बघतोय तसे सन्माननीय जितेंद्रजी चौधरी साहेब रोहितजी चौधरी साहेब मुकेश चौधरी सर भूपेनजी वर्तक साहेब नंदरजी वर्तक साहेब मेहुलजी सत्रा सर नीलमजी राऊत साहेब कल्पकजी सावे साहेब अपेक्षा मेहर जयंतजी वर्तक साहेब सागरजी पाडळी साहेब आणि विजयजी बिल्लेवार साहेब यांचं विशेष कौतुक ज्याने खूप चांगला चांगलं सहकार्य केलंय तसेच अन्नपूर्णा कॅटर्स माहीम यांनी खेळाडूंच्या भोजनाची व्यवस्था केलीय त्याबद्दल त्यांचे विशेष असे आभार सन्माननीय श्री अंकितजी राऊत यांचे आभार तसेच उमेशजी राऊत यांनी प्रेक्षकांसाठी भेटवस्तू दिलेली जी आपण कुपन व्यवस्था बघतो त्यांच्या माध्यमातून त्यांचा विशेष असे आभार तसेच रुचिता चुरी मॅम यांच्या माध्यमातून आपण बघतोय की सामनावीर जे चषक आपण देतोय त्यासाठी आम्हाला ते प्रोव्हाइड केलंय चांगली पकड सामनावीर मालिकावीर यासाठी आम्हाला जे चषक प्रोव्हाइड केले त्याबद्दल असं विशेष असे आभार आहेत एक स्टार फाउंडेशन माहीम सर्व युवा जे आमच्या त्यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आणि प्रामुख्याने मी चैतन्य वर्तक यांचा आभारी राहीन या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल विशेष आभार चैतन्य वर्तक एक स्टार फाउंडेशनचे विद्यमान विश्वस्त अध्यक्ष त्यांचा आम्ही विशेष आभार इथे म्हणतोय आणि नेक्स्ट मॅचचा पुकार देतोय महेश्वरी टायगर्स माही विरोधात माही गेम चेंज तयार आहे नेक्स्ट मॅच साठी
तर आपण बघते माहीम चॅलेंजर 9 गुण आणि मैकावती चॅलेंजर मैकावती वॉरियर्स 21 गुण आहेत, 12 गुणांची आघाडी आहे। दरम्यान यत्नेश मैकावती वॉरियर्स कडून एक योद्धा आपण बघतोय, रेडर दाखल झालाय। सेकंड हाफ मध्ये कमबॅकिंग केली जाईल का माहीम चॅलेंजर कडून बघावं लागेल। एका चांगल्या रिदम मध्ये इथे मात्र मैकावती वॉरियर्स संघ पुढे जाताना क्षणोक्षणाला या मॅच वरती आपली पकड मजबूत करण्याचा मानस। दरम्यान तन्मय सर्विस वॅलेट केले डाव्या कोपऱ्यामध्ये, आपण बघतोय तन्मयला मैदानाच्या लेफ्ट कॉर्नर मध्ये सेंटर झोन मध्ये प्रयत्न आहे। ओ संधी होती इथे अक्षयकडे, एम्प्टी रेड, अक्षय ओहो चांगलं टॅकल बघायला मिळतंय। अक्षय नंदू मात्र आपण बघू शकाल नंबर 3 दरम्यान आपण बघतोय मिस्टर रोहन तेजस दाखल झालेले आहेत। 5 डिफेंडर आपण बघतोय माहीम चॅलेंजरच्या कोर्ट वरती। टू अँड डाय थर्ड रेट नंदूला मात्र टच किंवा बोनस इथे आणलाय पॉइंट आणि गुणाची कमाई बघायला मिळते। गर्मीचं वातावरण खूप आहे आणि आपण बघाल की सर्व प्लेयर घामाने पूर्णतः ओलीचिंब झालेले आहेत आणि अशा वेळेला ऊर्जा कशी वाचवायची हे सुद्धा एक कौशल्य असतं। पुणश नंदू मागच्या वेळेला एक पॉइंट घेऊन गेले होते, यशस्वी रेडर म्हणून नंदू आपला परफॉर्मन्स पुढे देण्याचा मानस दाखवतोय आणि ते रेडर मात्र बाहेर फेकले गेले आहेत। यज्ञेश मान्य श्री जसवीन घरात, मान्य श्री जसवीन, मान्य श्री जसवीन मनोज घरात यांनी व्यासपीठावर यायचंय। शिवसेना युवासेना युवासेना जिल्हा प्रमुख, युवासेना जिल्हा प्रमुख फाउंडेशनचे अध्यक्ष श्री चैतन्य वर्तक यांनी त्याचे स्वागत करायचंय। शिवसेना युवा जिल्हा प्रमुख मान्य श्री जसवीन मनोज घरात यांच्या व्यासपीठावर स्वागत। प्रतीक या ठिकाणी मात्र आपण बघतोय मैकावती वॉरियरच्या कोर्ट वरती चांगला कव्हर दाखवण्याचा प्रयत्न आहे। लेफ्ट कव्हर आणि लेफ्ट शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष मान्य श्री जसवीन मनोज घरात बोनस प्लस पॉइंट फाउंडेशनचे अध्यक्ष श्री चैतन्य वर्तक बोनस प्लस पॉइंट आपण बघतोय आणि गुण पॉइंट सर आपण बघितले एका बाजूने 13 आहे दुसऱ्या बाजूने 23 10 गुणाची अजूनही आघाडी आहे 23-13
फासला जर आपण बघितला तब्बल 10 गुणांचा आहे। डर तो मैं भी गया था फासला देखकर, आगे बढ़ता गया मैं रास्ता देखकर, खुद ब खुद नजदीक आ गई मेरी मंजिल मेरा हौसला देखकर। तर मात्र हा हौसला तुम्हाला दाखवावा लागेल। बघूया बैकवती वॉरियर्स आज एक सिस्टमॅटिक खेळताना दिसतोय। डिफेन्स खूप चांगला आहे, पॉइंट सुद्धा खूप चांगला आहे आणि कव्हर खूप चांगला फिरताना दिसतोय। चे कव्हर असायला हवं डिफेन्स, राईट कव्हर लेफ्ट कव्हर ते खूप चांगलं वर्क करते बैकवती वॉरियर्स। आपण बघू शकाल इथे मात्र तन्मय दाखल झालाय। सर्विस वैलिड केली जाते आणि थर्ड रेट रोहन मजबूत बांधायचा इथे मात्र अँड टच केलाय आणि रोहन ला टॅकल केलं जाईल। कारण जवळजवळ मैदानाच्या आतमध्ये 25 मिनिट तुमची ऊर्जा कायम ठेवणं खूप अवघड असतं आणि त्यासाठी एक वेगळं असं कौशल्य आत्मसात करायला लागतं ते आपण बघू शकतो। एका गुणाची कमाई, लकी ड्रॉ कुपन, लकी ड्रॉ कुपन, कुपन नंबर 60 नंबर, कुपन नंबर 60 कोणाचा आहे? मान्य श्री जसविन जी घरत यांचे शुभ हस्ते। लकी विजेता शर्वी मात्रे यांना दरम्यान अक्षय दाखल झालाय। मॅच खूप चांगल्या झोन मध्ये आपण बघू शकतो। एका बाजूने 15 गुण, दुसऱ्या बाजूने 25, 10 गुणांची आघाडी अजूनही आहे आणि अक्षय मात्र आपण बघतोय मॅम चॅलेंजरच्या। ओ हो, सुपर टॅकल ऑपॉर्च्युनिटी असेल मायम चॅलेंजरला। ओहो आणि सुपर टॅकल, ओ दोन गुणांची कमाई केलंय। बॅक टू बॅक दोन दोन गुण, 4 गुणांची कमाई आपण बघू शकाल। दरम्यान आपण बघतोय मायम चॅलेंजर बोनस ची कमाई, टाइम आउट घेतलं गेलंय। वळूया आपण डीजे कडे, ऐकू एक सुमधुर संगीत। दरम्यान आपण बघतोय चांगला प्रयत्न बघायला मिळतोय प्रतीक यांचा आणि एका गुणाची कमाई। मिस्टर रोहनला मात्र टच करून एका गुणाची कमाई केलंय। ओ
सुपर रेड बघायला मिळाली। इथे मात्र दोन गुणांची कमाई। बघूया दरम्यान डाव्या कोपऱ्यामध्ये आपण बघतोय एका गुणाची कमाई। शेवटचं मिनिट असा कॉल आहे। दरम्यान आपण बघतोय एका गुणाची कमाई केली जाते नंदू। यज्ञेश पाटील सामनावीर यज्ञेश पाटील यांनी व्यासपीठा रायचंय आणि मान्यस्य रुचिता विश्वाचुरी यांना विनंती करतोय की त्यांनी सामनावीराचा पुरस्कार प्रदान करायचा आहे। ट्रॉफी आणि पुरस्कार श्री यज्ञेश पाटील यज्ञेश पाटील यांनी सुंदर खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे आणि आपल्या संघाला विजयश्री मिळवून दिलेला आहे। जोरदार टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन द्यायचंय। नेक्स्ट मॅच माहेश्वरी टायगर्स माई विरोधात माई लकी डॉग कुपन नंबर 20 नंबर कुपन 20 नंबर 20 नंबर कूपन नंबर 20 2020 कोणाकडे नाही।